एकाच या जन्मी फिरुनी नवीन जन्म घे. एकाच या जन्मी फिरुनी नवीन जन्म घे हे त्यांचं जे गीत आहे ते गीत जवळ सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी ऐकलं पण असेल. पण या गीतातल्या ज्या ओळी आहेत त्या ओळीचं साधर्म साधणार शीर्षक असलेलं एक पुस्तक माझ्या वाचनात आलं. पुस्तक वाचलं आणि तेव्हाच वाटलं की नाही या विषयावर आपण बोलायचं. विषय फिरुनी नवी जन्मे नमी. बघा आपला जन्म झालाय, प्रत्येक जण जन्म घेऊन या ठिकाणी आपण जन्मलोय आणि आपलं आयुष्य चालत असतं. जो जन्माला आलाय तो एक दिवस मरणार आहे, जसा जन्म आहे तसा मृत्यू पण आहे. पण ही आपल्या कथेतली जी मुलगी आहे तिचा जन्म जिवंत असतानाच पुन्हा कसा झाला ते आपल्याला ऐकायचं आहे. पुन्हा तिचा जन्म झालाय आपल्याला नवल वाटेल, पण तिचं कार्य तसं आहे की जे तुम्हाला खूप प्रेरणादायी आहे. नेमकं धाडस म्हणजे काय? धाडसामध्ये यश दडलेलं असतं, किंवा तुम्ही धाडस जे आहे धाडस किंवा धैर्य आपलं त्याच्यामध्ये जर तुम्ही केलं, निश्चित मला हे करायचंय असं ठरवलं तर त्याच्यामध्ये यश तुम्हाला नक्कीच मिळणार. पण आपण मागे सरतो नेहमीच आणि नाही नाही हे करताना हे होईल की नाही, हे कार्य पूर्ण तडीस जाईल की नाही अशी आपल्याला भीती असते, त्यामुळे आपण मागे सरतो. पण धाडसामध्ये यश दडलेलं असतं. इच्छा असेल तर मार्ग सापडतो. तुम्हाला कार्य करण्याची इच्छा असली पाहिजे मग बरोबर मार्ग सापडेल. पण आपण करतो काय? नाही, माझी टीचर मला गृहपाठ करायचा होता पण ना लाईटच नव्हती. काय केलं आपण? आपली इच्छा काहीतरी लंगड्याच कारणे किंवा लंगडी स्वभाव आपण त्यावेळेला देत असतो. असं न करता केवळ तुम्ही ज्या कामासाठी आपण उभे राहणार आहोत ते जिद्दीने करा, चिकाटीने करा, मागे लागून करा, यश नक्कीच तुम्हाला मिळेल. मग या कथेतली जी तरुणी आहे तिच्यासाठी लागू होणार की यश नेमकं धाडस म्हणजे काय, नेमकं धाडस म्हणजे काय, आणि जर तुम्हाला ते जर तुम्हाला कोणातून पटवून घ्यायचं असेल किंवा ते जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे एक व्यक्तिमत्व जे तुमच्या समोर सादर करणार आहे ते तिच्यातून तुम्हाला दिसणार आहे. अशी ही मुलगी. या मुलीचं एका अपघातामुळे, अपघातात ती अपंग झाली, अपंग झालेली असली तरी पण खचून न जाता खूप जिद्दीने उभी राहिली, जिद्दीने त्याचं ध्येय साकार करण्यासाठी उभी ठाकली, पुढची वाटचाल करायला लागली. खरोखर सर्वांसाठी प्रेरणादायी असंच तिचं कार्य आहे. ही जर तुम्ही अरुणिमा हिचं गुगलवर सर्च केलं, गुगलवर टाकलं तर अरुणिमाचं तुम्हाला माहिती सापडेल की एक माउंट एव्हरेस्ट सर करणारी अपंग महिला. अपंग, मग ती अपंग कशी झाली ते आपण पुढे बघणार आहोत. किंवा माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय अपंग महिला अशी तिची ओळख आपल्याला कळते. अपंग असून आता माउंट एव्हरेस्ट सर करणं म्हणजे जगातील सर्वात उंच पर्वत, त्या पर्वतावर चढत जाणं. आणि तिची कंडिशन कशी आहे, ती चढू शकते का, ती आपल्यासारखे नॉर्मल आहे का, तिचे पाय हात सगळे आपल्यासारखे आहेत का, हे आपण पुढे बघणार आहोत. पण तशाही परिस्थितीत तिने माउंट एव्हरेस्ट सर केला अशी ही जिद्दी मुलगी, तिची आपण गोष्ट बघणार आहोत. हिचा जन्म 20 जुलै 1988 साली उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर या जिल्ह्यात झाला. जिल्हा छोटासा. तिचा जन्म झाला त्यावेळेला एक दुर्दैवी बालक म्हणावं लागेल तिला कदाचित, कारण ती 3 वर्षाची असतानाच तिचं पितृछत्र हरवलं, वडील वारले. आता घरामध्ये उदरनिर्वाह करणारे जे वडील आहेत तेच नसल्याने आईला नाईलाजाने बाहेर पडावं लागलं. आईने एका दवाखान्यामध्ये, त्याच गावातल्या दवाखान्यात गेली आणि दवाखान्यातच एक सुपरवायझरची नोकरी मिळवली आणि त्यानंतर त्यांचा उदरनिर्वाह चालायला लागला. अशा थोड्याशा याच्यातच तिचं जीवन चाललेलं, आयुष्य चाललेलं. लहानपण खूप सुखाचं होतं असं नाही आहे, पण अरुणिमाला लहानपणापासून फुटबॉल आणि हॉलीबॉल या दोघं खेळांची खूप आवड होती.
ते दोघही खेळ ती छान खेळत असे. खेळत असताना तिचं लहानपणीचं प्राथमिक शिक्षण जे होतं ते गव्हर्नमेंट गर्ल्स इंटर कॉलेज या ठिकाणी पार पडलं. शिक्षण करत असताना अभ्यासाबरोबर खेळामध्येही प्रगती आहे. तिने पुढे जाऊन समाजशास्त्र या विषयामध्ये एम एची पदवी प्रदान केली. शिकते पण शिकत असताना शिक्षणासोबत खेळाचीही प्रॅक्टिस चालली आहे. खेळामध्ये एवढी ती पारंगत झाली की तिला चॅम्पियनशिप मिळाली. फुटबॉलची पण आणि हॉलीबॉलची पण चॅम्पियनशिप मिळाली. आता शिक्षण पूर्ण झालं, काहीतरी कामधंदा केला पाहिजे, नोकरी केली पाहिजे, आईला हातभार लावला पाहिजे. आई काम करते पण तिलाही हातभार लागावा म्हणून तिचे प्रयत्न सुरू झाले. तिने CIFS या संस्थेमध्ये नोकरीसाठी अर्ज केला. अर्ज केला, तिला कॉल लेटरही आलं पण त्या फॉर्ममध्ये तिची जन्मतारीख चुकवलेली होती. आता जन्मतारीख दुरुस्त करायची असेल तर दिल्लीला जावं लागणार. दिल्लीला जावं जायचं म्हटलं की एक मोठं आणखी टेन्शन आलं, म्हणजे तेवढं आपलं काम लांबेल, त्यामुळे लवकरात लवकर जाऊन ती चूक निस्तरायची तिने ठरवलं. म्हणून 11 एप्रिल 2011 ला ती लालबाग या स्टेशनवर पोहोचली. तिला जायचं होतं दिल्लीला. स्टेशनवर गेली, अर्धा पाऊण तास रांगेत उभी राहिली, तिकीट खिडकीजवळ आली आणि आल्यानंतर तिने तिकीट मागितलं दिल्लीचं. तिच्याजवळ असलेली 1000 रुपयाची एकुलती एक नोट तिने सरदारजींना दिली. पण सरदारजी म्हणतायत छुट्टे पैसे दो, छुट्टे नाही आहे. आता तिने विचार केला, जर मी या रांगेतनं निघून गेली पुन्हा अर्धा पाऊण तास रांगेत उभं राहायचं, पुन्हा तिकिटासाठी तेवढा वेळ जाईल आणि माझं काम तेवढा उशीर होईल. त्यामुळे तिने कारण तिच्या आयुष्यामध्ये नेहमीच आयुष्यात असलेल्या अडचणींवर मात करणं याचं बाळकडूच जणू ती लहानपणापासून प्यायलेली होती. त्याच्यामुळे तिने हार मानली नाही. सरदारजींशी हुज्जत घातली, 7-8 मिनिट हुज्जत घातल्यानंतर शेवटी तिला एकदाच तिकीट मिळालं. तिकीट घेतलं, घाईघाईमध्ये एका हातात मोबाईल, दुसऱ्या हातामध्ये कागदपत्रांची फाईल आणि पाठीवर सामानाचं दप्तर घेऊन ती लगबग करत स्टेशनकडे आली. ट्रेन आली, ट्रेनमध्ये जनरल डब्यामध्ये ती चढली. चढताना गर्दी होती. हळूहळू जशी गाडी सुरू झाली तशी एका सभ्य वाटणाऱ्या माणसाच्या सीट तिने शेअर केलं त्याला विनंती करून आणि ती टेकली सीटवर. नंतर हळूहळू बरेच गोंगाट पण कमी झाला, सगळेच जण पेंगवायला लागले. तसे तिनेही हळूच डोळे बंद केले. मनामध्ये विचार सुरू झाले की आता एकदाच ही कागदपत्रांची फाईल दिली गेली, जमा केली की आपलं सगळं काम संपलं, मग आपली नोकरी निश्चित. मनात आनंदाचे विचार. त्या विचारांमध्ये असतानाच अचानक तिला जाणवलं की आपल्या गळ्यातली चेन कोणीतरी ओढत आहे, सोन्याची चेन. सुरुवातीला दुर्लक्ष केलं पण नंतर पुन्हा जाणवलं की आपल्या गळ्यातली चेन कोणीतरी ओढत आहे. तिने डोळे उघडले तर तिच्या समोर 4-5 मद्यधुंद अशी गुंड माणसं उभी होती जे तिच्या गळ्यातली चेन ओढत होते. वाद सुरू झाला. त्यांच्याशी भांडणाच्या आवेगातच ती बोलू लागली. पण आश्चर्य असं की त्या डब्यातला एकही जण तिची बाजू घेत नाही, कुणीही बोलत नाहीये, सर्व नुसती गंमत बघताय. शेवटी 2-3 मिनिटांनंतर वाद वाढला. वाढल्यानंतर ती एकटी बोलत असल्यामुळे ते 4-5 जण आणि ही एकटी ही कुठेतरी कमी पडली. गुंडांनी कसलाही विचार न करता तिचे दोघं हात धरले, दोघं पाय धरले आणि धावत्या रेल्वेतनं तिला बाहेर फेकलं, डब्याच्या बाहेर. डब्याच्या बाहेर जसं फेकलं तसं समोरून येणारी एक दुसरी ट्रेन त्या ट्रेनवरच्या डब्यावरती जोरात आदळली आणि तितक्याच जोरात ती दुसऱ्या धावपट्टीवर, दोन रेल्वेच्या जे धावपट्टी असते त्याच्यामध्ये ती जाऊन पडली. कल्पना करा, वेगात असणाऱ्या रेल्वेतून पडल्यानंतर डब्यावर जोरात आदळल्यानंतर ती जर पडली असेल तर ती किती जोरात पडली असेल आणि किती लागलं असेल तिला. खूप जोरात पडली. पडल्यानंतर तिचं अंतर्मन तिला सांगतंय, अरुणिमा
तुझा पाय धावपट्टीवर आहे, पाय बाजूला घे, पाय बाजूला घे, पण हा अंतर्मनातला संदेश मेंदूपर्यंत पोहोचेपर्यंतच तेवढ्या धाड धाड अतिशय वेगात येणाऱ्या रेल्वेने त्या रुळांखाली तिचा गुडघ्यापासूनचा खालचा पाय पूर्ण चक्काचूर केला होता. रेल्वेचं चाक गेल्यानंतर काय राहिलं असेल तुम्ही कल्पना करू शकता. पूर्ण पायाचा चुराडा झाला होता, दुसरा पाय आणि हात मध्ये होते. अक्षरशः विवळत त्या ठिकाणी पडली. बरेलीचं ते स्टेशन होतं, त्याच्या जवळपास ती पडली. क्षीणपणे क्षमा याचना करते, कोणीतरी येईल मदतीला, कोणीतरी मला मदत करेल, पण कुणीही यायला तयार नाही. कुणीही त्यावेळेला, कारण रात्र झाली होती, अंधार होता, कुणी नाही. पहाट झाली, उजाडलं, उजाड पडल्यानंतर रेल्वेचे सफाई कामगार तीन चार जण तिकडनं आले. तपास करत करत तिथपर्यंत आले आले त्यांनी बघितलं की एक जखमी तरुणी या दोन धावपट्ट्यांच्या मध्ये पडलेली आहे. ते बघितल्यानंतर ते घाबरले आणि तसेच परत निघून गेले. ती क्षमा याचना करते, ती बोलवते, पण ते जवळ न येता पळून गेले. शेवटची ही आशा संपली असं तिला वाटायला लागलं. मनातून खूप दुःखी झाली. आणि ही मुलगी धाडसी कशी, ऐका, ती त्या धावपट्टीच्या रुळांवर पडलेली, पण 7-8 तासामध्येही ती बेशुद्ध झाली नव्हती. ती शुद्धीवर आहे एवढ्या याच्यात, पण काही वेळाने ते सफाई कामगार पुन्हा एक लॉरी घेऊन आले. त्यांनी लॉरी आणली, त्यांची कुजबुज तिने ऐकली, तिला उचललं, त्या लॉरीवरनं तिला त्या गावातल्या हॉस्पिटलमध्ये नेलं. हॉस्पिटलमध्ये नेलं, तिचं दुर्दैव्य बघा, इथून एक दुर्दैव्य जास्त सुरू झालं की हॉस्पिटलमध्ये भूल तज्ज्ञ नव्हता. आता पाय जर कट झालेला आहे, त्याचं ऑपरेशन करायचं असेल, तर भूल तज्ज्ञ आवश्यक आहे. भूल दिल्याशिवाय तो पार्ट कापणं किती वेदनादायी आहे बघा. भूल तज्ज्ञ नव्हता. नंतर तिचं बरंच रक्त गेलेलं होतं, तिला द्यायसाठी त्या दवाखान्यात रक्त नव्हतं. दोघं डॉक्टरांची कुजबूज सुरू झाली. ते म्हणतायत ऑपरेशन लवकर झालं तर ठीक, अन्यथा गँग्रीन होऊ शकतो. तिने ते ऐकलं, डॉक्टरांना जेव्हा बोलवलं, तिने मनात म्हटलं की गँग्रीन होऊन सडत मरण्यापेक्षा, कारण तो भाग सडेल, कुजेल, आणि त्यापेक्षा माझा पाय आत्ताच कापलेला परवडेल. ती म्हटली, मी तयार आहे, माझा पाय जरी भूलतज्ञ नसला तरी कापा, मी ऑपरेशनला तयार आहे. शेवटी एका कर्मचाऱ्याने थोडं जेवढं आवश्यक तेवढं रक्त दिलं आणि तिच्या डोळ्यासमोर तिचा पाय कापला गेला. भूल न देता, भूल न देता. आपल्याला थोडीशी सुई टोचली असेल तरी आपल्याला किती वेदना होतात, आणि तो पाय कापणं, भूल न देता तो पाय कापला गेला. तिच्या अपेक्षेपेक्षा ही भयंकर वेदना तिने सहन केल्या. खूप त्रास झाला, त्या वेदना तेवढ्या तिने सहन केल्या, पण इलाज नव्हता, ऑपरेशन झालं. नंतर काही वेळाने तिच्या कानावर काहीतरी बाहेर प्रसार माध्यमवाल्यांची कुजबूज ऐकायला येत होती. प्रसार माध्यमवाल्यांनी बातम्या सुरू केल्या की एक नॅशनल चॅम्पियन मुलगी 7-8 तास विना उपचाराची रेल्वे रुळांवर पडून होती. तिला कसली मदत मिळाली नाही, तिच्यावर उपचार झाले नाही, आणि नंतर तिला इथे आणलंय. ही बातमी जशी देशाच्या मुख्य माणसापर्यंत पोहोचली, तसं त्यांनी लागलीच क्रीडामंत्र्यांना फोन केला. क्रीडामंत्र्यांनी एम्स या तिथून डॉक्टरांचं पथक घेतलं आणि पथक घेऊन तात्काळ ते बरेलीच्या त्या हॉस्पिटलमध्ये ज्या ठिकाणी अरुणिमा होती त्या ठिकाणी आले, दाखल झाले. त्यांनी अरुणिमाची विचारपूस केली, अरुणिमाचा उपचार सुरू केला आणि तिला दिल्लीला नेण्याचं ठरवलं. ज्या प्रसार माध्यमांच्या कृपेमुळे तिच्यावर उपचार सुरू झाले, त्यांनीच अजून काही वावड्याही उठवल्या. वावड्या म्हणजे काय? खोट्या बातम्या. ते म्हणताय अरुणिमाने तिकीट काढलं नाही म्हणून उडी मारण्याचा प्रयत्न केला. अरुणिमाच्या घरामध्ये वादविवाद होते त्यामुळे तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. अशा काहीही बातम्या येऊ लागल्या, पण अरुणिमा डगमगली नाही आणि याच संघर्षातून खऱ्या अर्थाने तिच्या कार्याची सुरुवात झाली.
त्याच ठिकाणी त्यांनी ठरवलं की मला माउंट एव्हरेस्ट सर करायचा आहे. माउंट एव्हरेस्ट हा केवढा पर्वत? जगातील सर्वात उंच पर्वत. आणि या पर्वतावर चढणं भल्या भल्यांचं स्वप्न आहे, पुष्कळांचं स्वप्न आहे, पण ते पूर्ण करण्यासाठी मात्र खूप प्रयत्न करावे लागतात. ते मात्र कोणाला शक्य झाले नाही. उदाहरणार्थ तुम्ही पण म्हणतात, एखादे डॉक्टर असेल, एखादा प्राध्यापक असेल, कंपनीत एखादा मोठा व्यक्ती असेल, त्याला बघतात, त्याचं ऐश्वर पाहिल्यावर, त्याची गाडी, त्याचा बंगला, त्याचं राहणं, हे सगळं बघितल्यावर की आपणही अशाच प्रकारे डॉक्टर झालं पाहिजे. मला डॉक्टर व्हायचं आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे, फक्त बोलत बसलो आपण तर डॉक्टर होणार आहात का? नाही. त्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. ते प्रयत्न तिने मात्र पूर्ण केलं, एक अपंग असूनही. मग तेव्हाच नित्यांना तिने पूर्ण मनाशी निश्चय केला की जर मला माझं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर लवकर उभं राहायला हवं. ज्या व्यक्तीचा हात किंवा पाय कापला गेला असेल त्या व्यक्तीला महिनोन महिने बरं व्हायला लागतं, महिनोन महिने लवकर बरे होत नाही. पण आपली अरुणिमा जी आहे दुसऱ्याच दिवशी उठून उभी राहिली, प्रयत्न केले. कारण मला हार मानायची नाही हे मनाशी ठरवलं, मला माउंट एव्हरेस्ट सर करायचंच आहे, चढायचंच आहे. त्यासाठी तिला गिर्यारोहण प्रशिक्षण केंद्र याची गरज होती. ती त्या ठिकाणी गेली. त्या ठिकाणी तिला बचेंद्री पाल ही महिला भेटली, ज्या महिलेने माउंट एव्हरेस्ट सर केलेला होता. तिच्याशी चर्चा झाली, तिचं मत घेतलं. सुरुवातीला ती नाराज होती पण नंतर मात्र ती तयार झाली आणि 1.5 वर्षाचं खडतर प्रशिक्षण अरुणिमाचं सुरू झालं. खडतर का? कारण वर चढणं पर्वतावर सोपं नाही आहे, त्यात ती अपंग आहे. कारण पाय कापल्यानंतर कृत्रिम पाय तिचा टाकला गेला आणि दुसऱ्या पायामध्ये पण रॉड. अशा दोघं पायांची कंडिशन आहे तरी स्वप्न काय? माउंट एव्हरेस्ट सर करायचा, माउंट एव्हरेस्टवर चढायचं, आपला ध्वज त्या ठिकाणी फडकवायचा, हे तिचं स्वप्न. म्हणून प्रशिक्षण 1.5 वर्षाचं सुरू झालं. प्रशिक्षण खडतर होतं. तिला जो शेर्पा दिला जाणार होता, शेर्पा सुरुवातीला तयार झाला नाही. कारण हिच्या जेव्हा ते चढायला सुरुवात करायचे त्यावेळेला जेव्हा ही पाय रोवायला जायची, पायाची पकड घ्यायला जायची, तेव्हा पाय गोल फिरून जायचा, तिचा पाय गोल फिरून जायचा. आणि दुसरा पाय जेव्हा ती ठेवण्याचा प्रयत्न करायची तेव्हा भयंकर वेदना व्हायच्या. अशी पायांची कंडिशन आहे. अशी कंडिशन असतानाही स्वप्न काय? माउंट एव्हरेस्ट सर करायचं, शिखरापर्यंत पोहोचायचं, आपला ध्वज गाडायचा आणि भारताचं नाव लौकिक वाढवायचा. अशी ही अरुणिमा. ज्यावेळेला प्रशिक्षणाला सुरुवात झाली त्यावेळेला 4 बेस कॅम्प्स पूर्ण करावे लागतात. 4 टप्प्यांमधून ते पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावर 3500 फूट अंतरावर शिखर. शेवटी 52 दिवसांचा काळ. या 52 दिवसांच्या काळामध्ये एका ठरलेल्या दिवशी तिचं माउंट एव्हरेस्ट सर करणं हे कार्य सुरू झालं. 4 बेस कॅम्प्स पूर्ण केले. जर शिखरावर जायचं असेल तर पाठीला ऑक्सिजनचं सिलेंडर असल्याशिवाय जाऊ शकत नाही. का बरं? ऑक्सिजन का लागतो? कारण जसजसं उंच जाल तसतसं ऑक्सिजन किंवा वायू जे आहे त्याचं प्रमाण कमी होत जातं. वर ऑक्सिजन नसतो त्यामुळे आपल्याजवळ सिलेंडर असल्याशिवाय आपण एखाद्या पर्वतावर, उंच पर्वतावर चढू शकत नाही. म्हणून सिलेंडर पाठीशी घेतलं. जो शेर्पा होता सोबत ते दोघं जण तयारीनिशी जायला लागले. सुरुवात झाली. 4 बेस कॅम्प्स पूर्ण केले. त्यानंतर वर आल्यानंतर 3500 फुटांचं जे अंतर होतं त्या ठिकाणी तिने बघितलं की चहू बाजूला अक्षरशः प्रेतांचा सडा पडलेला होता. इतके जण मृत्युमुखी पडलेले होते. का? कारण त्याला डेथ झोन असंही म्हटलं गेलंय.
एवढी तीव्र अशी कडा असल्यामुळे चढण्याचा प्रयत्न केला, कोणाचा पाय घसरला, कोणाचा थोडासाही बॅलन्स गेला की तो माणूस त्या ठिकाणी मेला. अक्षरशः बरेच जण तिथे पडलेले दिसले. त्यात एक बांगलादेशी तरुण की जो तिला आदल्याच दिवशी भेटला होता गिर्यारोहक, तो जेव्हा तिला मेलेला दिसला तेव्हा ती एकदम घाबरली, एक पाऊल मागे गेली, पण पुन्हा मनाला तिने तयार केलं. अरुणिमा, तुला थांबायचं नाही, तुला चढायचंय, तुला तुझं ध्येय पूर्ण करायचंय, नाऊ ऑर नेव्हर. आत्ताच केलं तर ठीक, अन्यथा कधीही तू करू शकत नाही, त्यामुळे थांबायचं नाहीये, तुझं कार्य तुला करायचंय. पुन्हा मन तयार केलं आणि पुन्हा चढायला सुरुवात केली. काही अंतर गेली, काही अंतर गेल्यानंतर शेर्पा म्हणतोय, अरुणिमा तुझं ऑक्सिजनचं सिलेंडर संपत येत आहे, चल आपण परत जाऊया. ती म्हणते, नाही, मी एवढ्या जवळ ध्येयाच्या जवळ आलेली असताना मला माघारी फिरायचं नाही, माझं ध्येय मला पूर्ण करायचंय. तिने ऐकलं नाही, पुन्हा चढायला सुरुवात केली. शेर्पाचाही नाईलाज झाला. हळूहळू चढत वर शिखरावर पोहोचले. तिला खूप आनंद झाला, गुडघे टेकवले, दोघ हात उंच केले, देवाचे आभार मानले आणि भारताचा ध्वज त्या ठिकाणी तिने फडकवला. भल्या मला वाटतं की आपण जावं, पण ज्यांचे हात पाय चांगले आहेत ते सुद्धा मृत्यूमुखी पडलेले किंवा बरेचसे प्रेत तिला दिसले, पण ही अपंग असूनही तिने किती छान कशा प्रकारे ते हे सर केलं, किती अडचणीतून अडचणींवर मात करून तिथपर्यंत पोहोचली, तिला खूप आनंद झाला. तिने शेर्पाला म्हटलं, माझा फोटो काढ, मी आता ऑक्सिजन कमी असल्यामुळे मी मरणार हे निश्चित, पण मी जे केलंय ते तुझ्या कॅमेऱ्यात कैद कर, एक व्हिडिओ क्लिप काढ. तिने तोंडाला असलेला ऑक्सिजनचा मास्क बाहेर काढला, त्याला फोटो घ्यायला लावले, व्हिडिओ क्लिप तयार केली आणि अति आनंदामध्ये खाली उतरायला सुरुवात केली. थोडीशी पावलं पुढे सरकली तेवढ्यात तिचा ऑक्सिजन संपला. ऑक्सिजन संपला, ती श्वास घ्यायला गुदमरू लागली, हपके देऊ लागली, कासावीस होऊ लागली, पण नशीब बलवत्तर, देवाची साथ. त्यामुळे शेर्पाचं लक्ष गेलं अचानक की एक सिलेंडर एका ब्रिटिश माणसाने पाठीवर ओझं होतं म्हणून टाकून दिलेलं होतं, ते त्याने उचललं, क्षणात ते आधीचं फेकलं, हे दुसरं सिलेंडर तिच्या पाठीवर लावलं, तिला तो मास्क लावला आणि मग ती श्वास घ्यायला तिने सुरुवात केली. तेव्हा तिला बरं वाटलं. आता दोघ जण खाली उतरायला लागले. एक अपंग महिला, कल्पना करा, तिने शिखरावर जाऊन भारताचा ध्वज फडकवला, म्हणून तिचे आताही गुगलवर सर्च केलं तर त्याची नोंद आहे की एक भारतीय अपंग महिला जिने माउंट एव्हरेस्ट सर केलं, म्हणून म्हटलं गेलंय की तिचा जन्म पहाडात झाला. तिचं भूतकाळ जो होता ती त्या ठिकाणी मेली आणि नवीन जन्म घेऊन जणू काही या पहाडातनं ती परत खाली उतरली. जे तिचं ध्येय होतं ते ध्येय तिने पूर्ण केलं, त्या ध्येयापर्यंत पोहोचली की मला माउंट एव्हरेस्ट सर करायचं आहे. अशी ही अरुणिमा ती एवढ्यावरच थांबली नाही, त्याच ठिकाणी थांबली नाही, त्यानंतर तिने युरोपातील माउंट एल्ब्रुस, आफ्रिकेतील किलिमांजारो, ऑस्ट्रेलियातील माउंट किशिस्को, दक्षिण अमेरिकेतील अकॉनकागुआ इत्यादी शिखरही तिने सर केले. माउंट एव्हरेस्टचे स्वप्न होतंच, आणि तिच्या पायांची कंडिशन कशी, एका पायामध्ये रॉड, दुसऱ्या पायाचं ऑपरेशन असल्यामुळे ते कृत्रिम पाय टाकलेला की ज्या पायाची पकड बसत नाही, जर तो रोवला त्या ठिकाणी तर तो गोल फिरतोय, अशी कंडिशन असूनही त्यावर मात करत तिने हे तिचं ध्येय पूर्ण केलं. अशा अनेक ठिकाणी तिचं नावलौकिक आहे. या छोट्याशा कथेतून, या गोष्टीतून तुम्हाला जिद्द कशी असावी,
चिकाटी कशी असावी, दुर्दम्य महत्वाकांक्षा कशी असावी, इच्छा शक्तीच्या बळावर माणूस काय करू शकतो याचं जिवंत उदाहरण तुमच्या समोर सादर केलं की तो गुण तुमच्यामध्येही असावा, तुम्हीही ते अंमलात आणावं, आहे तुमच्याजवळ पण आपण प्रत्येक वेळेला धाडस करत नाही, अशी ही अरुणिमा तुम्हाला खूप काही देण्यासारखी आहे. हा माझा छोटासा विषय मी या ठिकाणी संपवते. धन्यवाद.